मतदारांच्या कसा खुशी साथ आपल्याला मिळत आहे? खरं तर आमचे राष्ट्रीय नेते पवारसाहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, खरंच मनस्वी आनंद आहे. आणि ह्या लोकसभेमध्ये जे उमेदवारी मला मिळाली, ती उमेदवारी आपण जनतेला दिली, त्यामुळे जनता आता ह्या लोकसभेमध्ये उमेदवार आहेत. पण जनतेला कल्पना आहे की पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केलेलं आहे, कशा कशा पद्धतीने काय केलं. मागे तुमची सर्वात जास्त मोठी कर्जमुक्ती त्यांनी केली शेतकऱ्यांची, त्याचप्रमाणे महिलांना आरक्षण दिलं. हे सगळं साहेबांचं, प्रत्येक ह्या जिल्ह्यामध्ये साहेब साहेबांचे प्रेम, त्यामुळे एक प्रतिसाद तो वेगळा वेगळा आहे. आणि आत्ता हे जे अँटी कंपन्सी आता चालू आहे जोरात, कारण की जे सांसद आहेत त्यांनी 10 वर्षामध्ये अधिक लोकांना भेटणं तर सोळाच, कामाचं सोळा, पण भेटणं सुद्धा पसंत केलं नाही. आणि माझा उद्देश एकच आहे की मी कधी कुणावर बोलत नाही आणि बोलण्याची मला अधिकार पण नाही, कारण की जे काय कोणी काम केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे. तो माझा एकच उद्देश आहे इथे या राजकारणात येण्याचा, की काहीतरी शेतकरी आणि तरुण वर्ग, अल्पसंख्याक, सर्वसाधारण मनुष्य यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता यावं. मला काही राजकारण करण्यासाठी यायचं नाही. जर राजकारणासारखं जर मी वागलो तर त्यांच्यातनं माझा काय फरक असणार आहे? मला थोडंसं एक एथिकल राजकारण इथून सुरू करायचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, उद्योगाचे प्रश्न असतील, शेतमाल प्रक्रियावरचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न आपल्याला मांडून, तिथे मांडणे नाही, शोकास्मद गोन नाही करायचं, तर आपल्याला त्या पक्षात त्याच्यावरती पर्याय काढायचा आहे. पीक विम्याचा प्रश्न खूप मोठा अजूनही कंटिन्यू चालूच आहे. शेती केळी हा जिल्हा जो आहे, केळी पिकवणारा सर्वात जास्त जिल्हा आहे. इथली केळी जास्तीत जास्त जर एक्सपोर्ट झाली, निर्यात झाली, तर शेतकऱ्यांचा त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा, प्रीचिलिंग प्लांट असेल, रस्ते पाहिजे फास्ट जाण्यासाठी, दळणवळणाचे रस्ते पाहिजे. मेन म्हणजे शेतकऱ्याचे शेत शिवारचे रस्ते हा मुद्दा अजूनही खूप मोठा अडकलेला आहे. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये अजूनही पाण्याची व्यवस्था खूप मोठी अडचणीची आहे. 15-15 दिवसांनी पाणी मिळते. अमृतधर योजनेचा जसं बोर्ड बाजारात झालेला आहे की तिथे आज 5-6 वर्ष, मला वाटते 7-8 वर्ष झाले अमृत योजना योजना, पण अजूनही त्याच्यावरती परिपूर्ण प्लॅनिंग झालं नाही किंवा ते सुरळीत झालेले नाही. असे खूप काही प्रश्न आहेत, पण त्याच्यावरती आपले प्रतिनिधी कुठे काही आवाज उठवताना किंवा जनतेशी संवाद साधताना आपल्याला दिसत नाही. पण नक्कीच हे आपण पवारसाहेबांचं स्वप्न जे आहे, ह्या आजच्या 85 वर्षाच्या वयाच्या ह्याच्यात सुद्धा पवारसाहेब ज्या धडाडीने काम करतात किंवा कुठेही रेस्ट न घेता कंटिन्यू सभा आणि सभा घेत राहतात, खरंच मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आणि ही होती, त्यामुळे आपण जनता ही निवडणूक हातात घेतल्यामुळे ही निवडणूक जनता जिंकणार आहे. पाटील साहेब, गावे लोकसभा मतदारसंघ म्हटलं तर केळी पट्टा आहे आणि शेतकऱ्यांचा बरंच प्रश्न आहे, आणि या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचा आता राजकीय नेत्यांवर विश्वास राहावा यासाठी आपण काय त्यांना आकर्षित करेल? एकदम चांगला प्रश्न आहे, कारण बरेच लोक मला विचारतात प्रश्न, पण त्याचा राग नाही घेत, कारण की आजची स्थिती तीच आहे. राजकारण्यावरती राग आहे तर बरेच राजकारण्यांना लोक गावात सुद्धा येऊ देत नाही आहेत, तर त्याच्यात काही त्यांचं म्हणजे चुकीचं नाही आहे. मी तर मला जर विचारतात काही प्रश्न, बाबा तुम्ही थांबणार की नाही थांबणार या पक्षात, हे करणार की नाही करणार, तुम्ही आम्हाला करणार, हे विचारतात प्रश्न. तर म्हटलं साहेब काही प्रश्न असेल, तुम्ही चुकीचं विचारत नाही, तुमचा जो अनुभव आहे तुम्ही तो माझ्यासमोर प्रगत करता, पण मी नवीन आहे या क्षेत्रात, मी माझा काही राजकीय वारसा नाही, त्यामुळे हे प्रश्न तुमचा साहजिक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना, शेतकरी किंवा जनता त्यांना अडवत आहे. आणि केळीचा विषय हा तर खूप खोटा आहेच.